आज मी तुम्हाला जी ट्रिक सांगत आहे ती खूप यूजफुल आहे। आपल्याला 2 दिवसातून तरी देवाचे भांडे घासावे लागतात आणि ती भांडे घासासाठी खूप मेहनत लागते, तर आपण त्याच्यासाठी पितांबरीचा वापर करतो। कधी पितांबरी संपली तर आपल्याला नगदी दुकानात जावं लागतं, मग दुकानात जायची गरज नाही किंवा जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे। जे मी तुम्हाला दाखवलं आहे, 2 चमचे दही, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि 1 अर्धा लिंबू, ते घ्यायचं आणि त्याचं मिश्रण चांगलं तयार करायचं आणि असं चोळायचं तांब्याला। तुम्ही बघू शकता तांब्या किती स्वच्छ निघतो, काही मेहनत लागत पण नाही। पण जेव्हा आपण पितांबरीने घासतो तेव्हा आपले हात पण कडक होतात आणि आपल्या हाताचे साल्ट पण जातात। पण तुम्ही हे मिश्रण तयार केलं तर तुमचे हात पण मुलायमच असणार आहे, हाताला काहीच होणार नाही। आपण पितांबरीनं पण आपल्याला थोडंसं जोऱ्यानं घासावं लागतं, थोडा जोर द्यावा लागतो घासायला, पण ह्या मिश्रणानं जास्त जोर पण द्यावा लागत नाही। तुम्ही बघू शकता मी किती हळू हाताने, म्हणजे हळूहळू वार घासत आहे आणि ते निघत जात आहे। अजून थोडासा जोर लावला तर ते तर म्हणजे लगेच निघणार सर्व घाण। खूप यूजफुल हे मिश्रण आहे, जे देवाचे भांडे आहे आपले ते घासण्यासाठी। तुम्ही नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण की खूप यूजफुल व्हिडिओ आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये देव असतात आणि देवाला भांडे पण असतात आणि ते भांडे खूपच 2 दिवसालाच रंगून जातात। तांब्याचे, पितळचे, जे पण काय तुमच्या घरामध्ये असेल तांब्याला पण चालते आणि पितळाला पण ही जे मिश्रण आहे ते उपयुक्त आहे। दोन्ही पण भांडे स्वच्छ निघणार आहे।